सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। संध्याकाळी वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये एक टेम्पो घुसल्यामुळं 17 वारकरी जखमी झाले। जखमी अवस्थेमध्ये सगळ्या वारकऱ्यांना इथं आणल्यानंतर इथल्या मेडिकल व्यवस्थेनं चांगली व्यवस्था करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे। 3-1 लोक सिरियस होते, पण आज सगळ्यांची कंडिशन चांगली आहे। डॉक्टर रणनकरण, डॉक्टर शिंदे त्यांनी विशेष काळजी घेऊन या पेशंटना व्यवस्थित हे करायचा प्रयत्न केला आहे। रात्री मुख्यमंत्री स्वतः डॉक्टरांशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडे ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेव्यतिरिक्त काही बाहेर आणावं लागलं किंवा पेशंट बाहेर न्यावा लागला तरीसुद्धा खर्च सरकार करेल, पण पेशंटला काही झालं नाही पाहिजे या दृष्टीनं दक्षता घ्यायला सांगितल्या। आणि बाहेर काय पेशंट न्यायची गरज वाटत नाही, मी प्रत्येक पेशंटशी बोललो आहे। मुख्यमंत्री सुद्धा 2 पेशंटशी व्हिडिओ कॉलवर त्यांनी चर्चा केली आहे आणि त्या सगळ्यांना पेशंटना धीर दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते रिकवर होऊन पांडुरंगाच्या आशीर्वादानं ते घरी जातील, त्यात कुठली अडचण येणार नाही। आता शासकीय नियमाप्रमाणे काय त्यांना मदत करता येते का हे बघायचा प्रयत्न चालू आहे, पण तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं प्रत्येक पेशंटला 25,000 मदत केली जाईल। ते मी जाताना इथं डॉक्टरांच्याकडे किंवा कुणा तरी घेऊन जातो आणि प्रत्येक पेशंटला त्यांना औषधोपचारासाठी किंवा घरी गेल्यानंतर लगेच काम करू शकत नाही, त्यामुळं निदान घरापर्यंत व्यवस्थित जाण्याच्या दृष्टीनं त्यांना जे काय लागतील तेवढी मदत करायचा प्रयत्न त्यातनं होईल। 17 आहेत, 17 4 डिस्चार्ज झाले, 3 जरा सिरियस होते, पण आता एकही सिरियस नाही अशी अवस्था आहे। 1-2 लोकांची ऑपरेशन करायला लागणार आहेत, ते ऑपरेशन झाल्यानंतर 10-15 दिवसात सगळी पेशंट घरी व्यवस्थितपणाने जाते। हो, तुमच्याकडून ही मदत शिंदे साहेबांची काय आणि माझी काय अशी शासनाची नव्हे, शिंदे साहेबांच्याकडनं होईल त्यांनी तुम्हाला काय वाटेल ती मदत करा म्हणून सांगितलं। म्हणजे आमच्या त्याचं रूपांतर कशात करायचं ते बघू, पण त्यांना मदत झाली पाहिजे या दृष्टीने तातडीची मदत 17 मदत करू। मुख्यमंत्रीसुद्धा 2 पेशंटचे स्वतः व्हिडिओ कॉलवर बोलले आणि त्यांना सगळ्यांना धीर दिलेला।